नमस्कार, आपण पाहताय AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. गुरुवारची सकाळ मतमोजणी पाहण्यात घालवावी का असा प्रश्न खरं तर महाराष्ट्र आणि हरियाणाच्या मतदारांना पडलाय. कारण TV अँकर आणि राजकीय विश्लेषकांनी गेल्या 48 तासात चिक्कार विश्लेषणं मांडली आहेत, त्यामुळे एक्झिट पोल तंतोतंत प्रत्यक्षात उतरणार असा आत्मविश्वासही विश्लेषकांना आहे. यापूर्वीच्या निवडणुकीतही एक्झिट पोलचे अंदाज प्रत्यक्षात उतरले होते. दोन राज्यातील निकालांच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचे निकाल काही तासातच आपल्या समोर असतील. मुख्यमंत्रीपदी कोण येणार हे देखील दोन्ही राज्यात ठरल्यासारखंच आहे. राजकीय विश्लेषकांनी या निकालांवर त्यांच्या भूमिका मांडल्या आहेत. यासंबंधीचा हा स्पेशल रिपोर्ट. गुरुवारी सकाळपासूनच कोण सत्तेत येणार, कोणाची अनामत जप्त होणार अशा चर्चा चवीनं केल्या जाणार. या विधानसभा निवडणुकी दरम्यान राज्याचे मुद्दे तुलनेने कमी चर्चिले गेले. Article 370, NRC, तिहेरी तलाक, अयोध्या वादग्रस्त जमीन हे राष्ट्रीय मुद्दे महत्वाचे ठरले. राष्ट्रीय राजकारणाच्या छायेत राज्यातील प्रचार आणि मतदान पार पडलंय. हरियाणा आणि महाराष्ट्रात मतदानाचा टक्काही घसरलाय. पूर्वीच्या तुलनेत हरियाणात 8% मतदान कमी झालंय, तर महाराष्ट्रामध्ये 3% मतदानाचं प्रमाण घसरलंय. याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय मुद्द्यांना दोष दिलाय. मतदानाविषयी उदासीनता असण्यास प्रचाराचे मुद्दे जबाबदार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. देखिए, राज्य के चुनाव में पाकिस्तान का मुद्दा उठा के आप क्या करोगे? लोगों को पता है पाकिस्तान के बारे में हमारी केंद्र सरकार की नीति क्या है, हमने क्या किया है. उस मुद्दे पर लोगों ने लोकसभा में आपको वोट किया है ना. यह मुद्दे पर आपने जीता है ना राम मंदिर. यही मुद्दे पर लोकसभा में यही वोटर्स ने आपको वोट किया, हमको वोट किया है. लेकिन विधानसभा के मुद्दे अलग है. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोन्ही राज्यात भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सत्तेत येणार असा अंदाज होता. मात्र मंगळवारी संध्याकाळी इंडिया टुडे आणि ॲक्सिसच्या सर्व्हेमध्ये वेगळाच निष्कर्ष काढण्यात आलाय. हरियाणात भाजप आणि काँग्रेस चुरस असल्याचं यात म्हटलंय. यापूर्वी भाजप हरियाणात निर्भीड बहुमतानं येणार असा अंदाज वर्तवला होता. नंतर मात्र भाजपला 32 ते 44 जागा मिळणार, तर हरियाणात काँग्रेसला 30 ते 42 जागा मिळणार असा अंदाज समोर आलाय. हरियाणातील जननायक जनता पार्टी या प्रादेशिक पक्षाला 6 ते 10 जागांवर विजय मिळेल असं पोलस्टरच्या सर्व्हेत म्हटलंय. मात्र JJP च्या नेत्यांना यापेक्षाही अधिक जागा मिळणार याची खात्री आहे. हरियाणा के सत्ता का जो ताला है वो JJP की चाबी ही खोलेगी. मैंने कल भी ये बात बोली थी कि जो सर्वे हुए हैं वो 2019 के लोकसभा इलेक्शन के बेसिस पे और बहुत छोटा सैंपल सर्वे लेने के कारण उन्होंने JJP को इतनी कम सीट्स दी है. जो कल सर्वे आया है जिसकी आप बात कर रहे हैं, उसका सैंपल सर्वे काफी बड़ा था. वो लगभग 4 से 5% जनता का उन्होंने सर्वे लिया और वो हमको एक सब्सटेंशियल फिगर दे रहे हैं जिसके अंदर हम एटलीस्ट किंग मेकर के रोल में आएंगे. मैं इस बात को बिल्कुल साफ कर देना चाहता हूं कि कल जो परिणाम होंगे वो उसका रिजल्ट आएगा जो हरियाणा में साइलेंट वोटिंग हुई है. इसीलिए JJP के लिए साइलेंट वोटिंग हुई है. हमने अपना सारा जो वोट बैंक है वो वापस क्लेम किया है और कल एक ऐसे रिजल्ट्स आएंगे जिसके अंदर कम से कम JJP की बहुत सिग्निफिकेंट पोजीशन रहेगी हरियाणा के अंदर सरकार बनाने में. JJP किंग नहीं तरी किंग मेकर पार्टी ठरणार असा दावा JJP चे नेता प्रतीक सोम यांनी केलाय. हरियाणात सायलेंट वोटिंग झाल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील एक्झिट पोलच्या अंदाजाविषयी कोणी फार शंका उपस्थित केलेल्या नाहीये. मात्र हरियाणातील 90 जागांसाठीची लढत भाजप विरुद्ध काँग्रेस आहे असा दावा मात्र मंगळवारी संध्याकाळपासून करण्यात आलाय. तर काहींच्या मते हरियाणात भाजप काँग्रेस आणि JJP अशी तिहेरी लढत झाल्याचं सिद्ध होणार असल्याचाही दावा आहे. हरियाणात भाजपला निर्भीड बहुमत मिळालं नाही तर वर्तमान राजकारणाचा नवा पॅटर्न हरियाणात पाहण्यास मिळेल हे मात्र नक्की. तृप्ती डिगीकर, ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात विविध तर्क लढवले जात आहेत.
सोमवारी रात्री एक्झिट पोलनं भाजपत सत्तेत येणार असा दावा केला होता, मात्र मंगळवारपासून हे अंदाज फिरवण्यात आलेत. याविषयी विविध नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे, ते पाहूयात. मोस्ट ऑफ द एक्झिट पोलनं बीजेपी की बढत दिखाई है. हमारे लिए चुनाव के मायने एक गंभीरतापूर्वक सोचने का भी एक दायरा होना चाहिए. मैं लगातार आपके माध्यम से मैं कहता रहा हूँ कि जो मुद्दे थाली की साइज तय करते हैं, रोजगार तय करते हैं, बच्चियाँ महफूज हैं या नहीं वो तय करते हैं, किसानी संकट वो तय होना चाहिए, वो मुद्दे लोक विमर्श से गायब हो रहे हैं. ये अपने आप में चिंता का विषय सिर्फ हमारे दल को या पांच दल को नहीं, ये पूरे मुल्क के लिए, हम भारत के लोग के लिए चिंता का विषय है. अपनी मजबूती पर नतीजों का इंतजार करना चाहिए. 24 घंटों में नतीजे आ जाएंगे और पता चल जाएगा. जब पहले आए थे ओपिनियन पोल तो उसमें ये था कि दे आर स्वीपिंग द पोल, वो 3/4 से भी ज़्यादा उनकी मेजॉरिटी आ रही है. अब कहते हैं नेक टू नेक. अब कौन सी फेक न्यूज़ है और कौन सी जेन्युइन न्यूज़ है इसके बारे में कुछ कहा नहीं जा सकता. वी हैव नो मीन्स ऑफ नोइंग. तो मैं समझता हूँ कि एग्ज़िट पोल अपनी क्रेडिबिलिटी खोती जा रही है. जो भी चीज़ आर्टिकल 324 के तहत इलेक्शन कमीशन फ्री एंड फेयर इलेक्शन का कस्टोडियन है, वो किसी मशीन का कस्टोडियन नहीं है. तो उस प्रक्रिया में अगर शक और शुभा होता है तो मैं चाहता हूं कि इलेक्शन कमीशन उन शक और शुभों को, जैसे एक छोटा आग्रह हमने किया था कि पर कॉन्स्टिट्यूएंसी आप 50% वीवीपैट काउंट करो, शुरुआत उसी से करो, और उसके बाद अगर मिसमैच मिलता है तो पूरी प्रक्रिया को रोको, नए सिरे से करो. ये सारी जो चिंताएं और शंकाएं हैं लोगों के मन में, इसका निराकरण बहुत ही जरूरी है. माध्यमांनी मंगळवारी रात्री दिलेल्या एक्झिट पोलनंतर हरियाणातील निकालाविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे हरियाणातील सर्वे सर्वा भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही भूमिका मांडली आहे. पाहुयात हुड्डांचा काय दावा आहे. गुरुवारी हरियाणा विधानसभेचे निकाल जाहीर होतील, मात्र मंगळवारी माध्यमांनी दाखवलेल्या एक्झिट पोलमुळे भाजपची झोप उडाली आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपच्या हरियाणातील जागा घटणार असं चित्र दिसतंय. काँग्रेसच्या जागा हरियाणात वाढणार असा दावाही काँग्रेस नेते करतायत. मात्र एक्झिट पोलनुसार भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष बहुमताच्या आसपास जाणार नाहीत असे अंदाज आहेत. निवडणुकीच्या केवळ 15 दिवस आधी भूपेंद्र सिंग हुड्डांना हरियाणामध्ये काँग्रेसचा चेहरा बनवण्यात आलं, तर कुमारी शैलजा यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसनं आउट घटकेला घेतलेला हा निर्णय पक्षाच्या फायद्याचा ठरणार असा विश्वास काँग्रेसच्या गोटात व्यक्त केला जातोय. मात्र भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर विश्वास दाखवण्यात काँग्रेसनं दिरंगाई का केली हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. हरियाणा काँग्रेसमधील घडामोडी बघत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हरियाणातील वास्तविकता काय. एक्झिट पोलनुसार हरियाणात काँग्रेसला 90-30 to 42 जागा मिळण्याची शक्यता. प्रादेशिक पक्ष असलेल्या JJP ला 6-10 जागा मिळण्याचा अंदाज. इतर पक्षांना हरियाणात 6-10 जागा मिळतील. भाजपच्या वाट्याला 32-44 जागा येतील असा अंदाज. 2014 पासून भूपेंद्र सिंग हुड्डा आणि तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांच्या दरम्यान तणाव. अशोक तंवर यांना प्रदेशाध्यक्ष पद देऊ नये अशी हुड्डांची मागणी होती. काँग्रेस सुप्रीमोंनी ह्याकडे कानाडोळा केला होता. 2014 विधानसभा निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपला 47 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 15 जागांवरच समाधान मानावं लागलं. गुरुवारी मात्र भाजपच्या 4-5 जागा घटतील असा अनुमान आहे, तर काँग्रेसच्या जागा दुपटीपेक्षाही वाढतील असाही अंदाज आहे. त्यामुळे काँग्रेससाठी भूपेंद्र सिंग हुड्डा संजीवनी घेऊन येतील असा दावा हरियाणा काँग्रेसमध्ये केला जातोय. 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वीच हुड्डांनी काँग्रेस हायकमांडला अल्टिमेटम दिलं होतं आणि त्यानंतर कुमारी शैलजांना अशोक तंवर यांच्या जागी बसवण्यात आलं. 4 सप्टेंबर 2019 रोजी हुड्डांना हरियाणा काँग्रेसचा चेहरा बनवण्याचा निर्णय पार्टी हायकमांडला घ्यावा लागला. हुड्डांनी हरियाणात स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली आहे. आता उद्या हरियाणात काँग्रेसच्या जागा वाढल्या तर राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्देच सरस ठरले असं सिद्ध होईल. ब्युरो रिपोर्ट AM.
तर एक्झिट पोल काहीही असोत, हरियाणात भाजपच सत्तेत येणार, कारण भाजपनं राज्यात इतकं काम केलंय असा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय. पाहूया. दोनों प्रदेशों में, महाराष्ट्र और हरियाणा में, भारतीय जनता पार्टी के भव्य जीत होगी. दोनों प्रदेशों में सरकार हम बनाएंगे. आप एग्जिट पोल्स के जो एवरेज देखेंगे तो भारतीय जनता पार्टी के जो जीत है वो 2014 के तुलना में बड़ी जीत होगी. ये लगभग एग्जिट पोल्स को सारे मिलकर यही नतीजे निकलते हैं. एग्जिट पोल्स के अनुमान के आधार पर नहीं, लेकिन हमारे प्रदर्शन, हमारे राज्यों में प्रशासन के आधार पर जनता को, जनता जिस प्रकार भारतीय जनता पार्टी को सम्मान दे रही है, प्यार दे रही है, उसके आधार पर हम कह रहे हैं कि हमारी जीत होगी, भव्य जीत होगी और इस दोनों प्रदेशों की जनता के द्वारा. सो इस तरीके के सर्वे चुनाव की गिनती से पहले क्यों आ रहे हैं जी? चुनाव से पहले तो नहीं आ रहे थे. असलियत तो ये है कि दोनों जगह भारतीय जनता पार्टी की पूर्ण बहुमत की सरकार बनने जा रही है और स्वीप होने वाली है बीजेपी की. मुझे लगता है या तो कुछ मीडिया चैनल सटोरियों के साथ मिक्स्ड अप है या कुछ सर्वे एजेंसीज, और इसी कारण इस तरीके की चीज़ें सामने आ रही हैं. देखिए, जो एग्जिट पोल के सारे नतीजे सामने आ रहे हैं और एग्जिट पोल्स जो बता रहे हैं वो हमारे अपेक्षा के मुताबिक ही दिखा रहे हैं कि हम भारी बहुमत से सत्ता में वापस आएंगे और पिछली बार जितनी सीटें जीती थी उससे ज़्यादा सीटें जीतेंगे, ये साफ दिखाई दे रहा है और ये सारे रुझान जो है वो हमारे अपेक्षा के मुताबिक है. हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत असल्याचा अंदाज इंडिया टुडे आणि ॲक्सिस माय इंडिया यांनी वर्तवला आहे. काँग्रेसची सरशी म्हणजे भूपेंद्र सिंह हुड्डांची सरशी ठरणार आहे. याविषयीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात. हरियाणाच्या 90 विधानसभा जागांचा निकाल काय असेल? भाजपला राज्यात 33% मतं मिळणार. काँग्रेसच्या वाट्याला 32% मतं जाणार. जेजेपीला 14% मतं मिळणार. हरियाणात काँग्रेस विजयासाठी मुसंडी मारणार असे एक्झिट पोलने दिलेले संकेत आहेत. देशभरात काँग्रेस निरुत्साही दिसत आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणात जर टक्केवारी वाढली तर काँग्रेसला नवसंजीवनीच मिळणार आहे. या विजयाचं संपूर्ण श्रेय भूपेंद्र सिंह हुड्डांना जाणार आहे. हरियाणातील क्षेत्रीय प्रभावाची समीकरणं जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. काय आहेत हरियाणातील समीकरणं? गुरुग्राम, करनाल या जिल्ह्यात भाजपला चांगल्या जागा मिळणार आहेत. रोहतक, अंबालामध्ये काँग्रेस भाजपला मागे टाकणार आहे. फरीदाबाद, हिसारमध्ये दोन्ही पक्षांना समसमान मतदान झालंय. हिसारमध्ये जेजेपी आणि इतर पक्षांना अधिक जागा मिळणार आहे. फरीदाबाद आणि गुरुग्राममध्ये प्रादेशिक पक्षांना अल्प संधी आहे. हरियाणातील गुरुग्राम आणि करनाल इथं भाजपचा प्रभाव सर्वाधिक असल्याचं एक्झिट पोलच्या अनुमानातून दिसून येत आहे. तर रोहतक, अंबालामध्ये काँग्रेस जोरकस सिद्ध होईल. बेरोजगारीमुळे हरियाणातील जनता हैराण आहे. जाटबहुल क्षेत्रात काँग्रेसचे भूपेंद्र सिंह हुड्डा यांची पकड मजबूत राहील असा राजकीय तज्ज्ञांचा अनुमान आहे. काँग्रेसनं 40 स्टार कॅम्पेनर घोषित केले होते, त्यापैकी 26 जणांनी तर राज्यात हजेरीही लावली नाही. तरीही हुड्डांच्या बळावर काँग्रेस विजय खेचणार अशी अटकळ आहे. विद्यमान मनोहरलाल खट्टर सरकारनं स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यानंही भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा करिश्मा राज्यात नाही का असाही प्रश्न निर्माण झालाय. 30 मतदारसंघ जाट बहुल आहेत, तिथं भाजपचं नुकसान होणार आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेमध्ये 28% उत्तरदाते हे शहरी भागातील असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तर 72% उत्तर देणारे ग्रामीण हरियाणातील आहेत. जाट, ओबीसी, मागासवर्गीय, ब्राह्मण, सैनी, गुज्जर, मुस्लिम आणि इतर अशा जातीय निकषांचाही विचार एक्झिट पोलमध्ये केलाय. त्यावरूनच हरियाणात भाजप आणि काँग्रेस फार थोड्या फरकानं विजयी होतील असा अंदाज आहे. त्यामुळे भाजपला निर्भेळ बहुमत मिळण्याची शक्यता नाहीये असाही निष्कर्ष निघेल. शिवाय मोदी, शहा आणि राजनाथ सिंह हे राष्ट्रीय नेते करिश्मा करू शकले नाहीत.
वन रँक वन पेन्शन आणि सैनिकांसाठीच्या इतर योजनाही निष्प्रभ ठरल्यात का असाही प्रश्न तूर्तास समोर आलाय. हरियाणाची जनता उद्या राष्ट्रीय मुद्द्यांना नाकारेल की जाट फॅक्टर काम करेल हे गुरुवारी येणाऱ्या निकालातूनच सिद्ध होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.